हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या कोयनेत छान असा पाऊस चालू आहे आणि कोयना हे आता धबधब्यांचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. आज मी आलो आहे असाच एक धबधबा एक्सप्लोअर करायला, जो खूप कमी लोकांना माहीत आहे आणि कमी लोक तिथं जाऊन आलेत. इथला जो फेमस आहे कोयनेतला उजळडे धबधबा आहेच, त्याचबरोबर अजून एक धबधबा आहे, तो म्हणजे कोंढावळे गावचा हा धबधबा माझ्या पाठीमागे आहे तो. आणि खूप छान असा धबधबा आहे, तिथे आज आपण जाणार आहे. मी आता आलो आहे कोंढावळे गावात आणि इथला हा धबधबा आज एक्सप्लोर करणार आहे. चला जाऊया आपण आता तो धबधबा बघायला. तर मी आता आलो आहे कोंढावळे गावात आणि आज माझ्या व्हिडिओत आहे अभिषेक आहे, त्याचबरोबर आकाश शिंगळे आहेत ह्या गावचे आणि शुभम इंगळे हे देखील आपल्यासोबत आहेत. आणि इथले जे लोकलचे आपले अमोल पवार आहेत, जे की गाईड आहेत, त्यांच्यासोबत आज आपण तिकडे चाललो आहे. दोन बाईकवरून तिकडे जाणार आहे, कारण इथून ह्या गावातून तिकडे जायला काही ॲक्सेस नाही आहे, त्यामुळं माझी तर बाईक इथे लावली आणि आता दोन बाईकवरून आम्ही 5 जण जाणार आहे. चला मस्त पाऊस चालू आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करताना एवढं भारी वाटतंय ना. बाईक वरून थोडासा प्रवास करावा लागणार आहे, तिथून चालणं पण आहे. हे बघा, जर तुम्हाला इकडं कोयनेत यायचं असेल तर या साईडला बघा, भैरवगड जंगल सफारी आहे, ती सध्या पावसात बंद असते. डायमंड हिल्स होमस्टे आणि कृषी पर्यटन केंद्र देखील आहे, खूप छान आहे ते. कोंढावळे धबधबा जे की आता आपल्याला तिकडे जायचं आहे आणि रामगड, भैरवनाथ वाघने ट्रेल हे देखील आहे, पण आपल्याला जायचं आहे रामगडचा म्हणजे कोंढावळे धबधबा बघायला. आणि आपल्याला आता इथून वरच्या बाजूला जायचं आहे. बोर्ड लावलाय बघा, इथे आलं की कोंढावळे गावचा धबधबा, कोंढावळे असं नाव आहे, वेगळं असं काही नाव नाही. इथे थोडा आता इथून ऑफ रोड चालू झालाय बघा, कोंढावळे धबधबा. भाई चलाव क्या? हा तुम्ही चलाय, बहुत अच्छा रहेगा. चल चल आता चल. हा समोर तिकडे आपण बघतोय, डोळ्यांनी दिसतोय, कॅमेऱ्यात थोडं नाही दिसणार कारण फॉग पण आहे. आणि अभिषेक घाबरतो वाटते गाडी चालवायला, होते का आता मला चालवायला घ्यायला लागते वाटत. वा काय धबधबा दिसतोय राव, इथून एक नंबर. आपल्याकडे रेनकोट होता त्यामुळं ठीक आहे, ती बिचारी मुलं आपल्या सोबत आलेत, ते छत्रीवर आलेत. एवढा भारी दिसतो ना इथून धबधबा, क्या बात आहे. ए राव, निसर्गाची देणगी आहे ना ही, अद्भुत आहे बघा ही. उगच नाही कोयनेला आता धबधब्यांचं गाव बोललं जात आहे. तिकडे बघाल ना तुम्ही इकडे आल्यावर कोयनेत, तर तिकडे सगळीकडे धबधबेच तुम्हाला दिसणार. थोडं आता वॉटरप्रूफ कव्हर घातलंय मी कॅमेराला, त्यामुळं माझा आवाज थोडा कमी वगैरे होईल. तर आपल्याला इथं उतरावं लागतंय असं मला वाटतंय, कारण गाडी स्लिप होण्याच्या मार्गावर आहे. थांब रे, उतरून घे, तू पण फर्स्ट फ्लोअर घे. इथंच लावूया का? ते बघा, बाईक आता इथपर्यंतच येऊ शकल्या म्हणून बाईक आम्ही इथं पार्क केल्यात. आणि इकडे बघा, मस्त नजारा आहे समोर, इकडे सगळे धबधबे चालू आहेत आणि आपल्याला आता इथून चालत जायचं आहे. रस्ता होता चांगला पहिला, ते पावसामुळं अशी अवस्था झाली आहे रस्त्याची पण.
इथं आल्यावर बघा छान असा एकदम जवळून दिसतोय, अगदी त्या जवळ जायचं आहे आपल्याला. चला भावांनो, तुम्ही याच गावचे ना? काय करता? कॉलेज? कॉलेज? कॉलेजला हे कुठल्या? आता कॉलेज झालं. कॉलेज कम्प्लीट झालं का? 12वी? आणि हा 11वीला आहेस? पुढे कोयनेच्याच कॉलेजला. मग तुम्ही जाता का सारखे इकडे धबधब्याकडे जाता की नाही कधीतरी? मस्त वाटलं जरा पाण्यात ना आलो. इकडं फक्त थोडीशी एक काळजी घ्यायला लागते आणि ती म्हणजे इकडं जळू असतात. हा तुम्हाला जर निसर्गात फिरायचं म्हणलं तर हे जळू बिळू ते लागणार, हे काय त्यानं काही जास्त असं परिणाम होत नाही आपल्या बॉडीवर. उलट ते चांगलं असतंय असं म्हणतात इकडची जुनी जाणती लोक. जळू लागलेलं चांगलं असतंय, आपल्या शरीरातलं खराब रक्त ते ओढून घेतात असं म्हणत असतात. अमोल, कधी कधी येता इकडं तुम्ही? जसे गेस्ट असतील ज्याचे कोणाला बघायचं असेल. धबधबाच नव्हे, उन्हाळ्यात सुद्धा इथे ट्रेक पॉइंट आपला आहे रामगड म्हणून, रामगडला सुद्धा जातो. तसेच रामगडचा प्लॅट्यू, रामगड ते भैरवगड प्लॅट्यू हा म्हणजे पठार आहे. अच्छा, ते जवळपास एक 6 तासांचा एक ट्रेक आहे. तो सुद्धा ट्रेकर्स वगैरे असतील त्यांना सुद्धा आपण आहे तिकडे. इथून केमसे, केमसे म्हणून आहे तिकडे पण एक केव आहे तिकडे सुद्धा. हा केमसे मी केलं एका व्हिडिओत कव्हर, ते त्याला ॲक्च्युली तुलाच घेऊन जाणार होतो पण काही कॉन्टॅक्ट झाला नाही आपला, मग असंच जाऊन आलो आम्ही. अमोल हा इथला लोकल आहे आणि इथला गाईड म्हणून काम करतो, खूप चांगला गाईड आहे. सगळी परिपूर्ण इकडच्या भागाची सगळी माहिती ही अमोलला आहे. वा, जाताना असे छोटे मोठे जास्त असे 2-3 रामगड आणि राम मंदिर आहे तिकडे. अच्छा, म्हणजे ही जी वाट गेली ती रामगड, आणखीन श्रीरामाचं मंदिर आहे तिकडे गेला ना. हा आता आपण चाललोय धबधबे. अच्छा, इकडे वरच्या बाजूला श्रीराम मंदिर आहे का? हा, वा वा. आणि रामगड आहे तिथे पण धबधबा आहे रामगड ही वरून, म्हणजे गुहेत आहे पाहिजे तर गुहेत आत उभं राहता येते आणि आपल्या समोरून धबधबा पडतो. बरोबर, बघण्यासाठी ते पण सुंदर आहे. अरे एकदा किस्सा तो 5 ते 6 मिनिटात आपण पोहोचतोय धबधब्याच्या. वा वा वा, अगदी एकदम जवळ आलोय. ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट बघतोय तो इथला कोंडावळी गावचा धबधबा आता आपल्या समोर 5 मिनिटातच दिसेल. ओ हो, शेकडा बघा. छान आहे, आपण त्याला काही करत नाही, तो त्याचं लाईफ जगतोय. ॲक्च्युली इकडे येताना काही ठरलं प्लॅन नव्हता आमचा आणि अमोलला असंच फोन केला, म्हटलं बघूया अमोल फ्री असला तर येतोय का बघूया. आणि अमोल बोलला मी 6:30 वाजेपर्यंत फ्री आहे,
म्हणलं बघ काय करतोय. अमोल लगेच तयार झाला, ठीक आहे, त्यामुळं अमोल आज आपल्यासोबत आला. आम्हीला तर इकडची वाट माहीत नाही, त्या मुलांना विचारून म्हणतोय इकडून या वाटेनं जायचं आपल्याला. जसं जसं हळूहळू पुढे जातोय तसं धबधब्याचा आवाज जसा कानावर येतोय एकदम भारी वाटतंय. पण एक उत्सुकता लागली की कधी पोचतोय कधी पोचतोय. आणि ह्या धबधब्याला आम्ही 2-3 वेळा असं शूट केलंय देखील, पण ते लांबून गावातून केलंय. खूप इच्छा होती की जवळपास जायचं आपण मस्तपैकी भिजायचं ह्या धबधब्याखाली. आणि ते आज आलोय मी ह्या धबधब्याखाली. इथे बघूया आता तिथं गेल्यावरच पाण्याचा प्रेशर कसा आहे, पाणी कितपत आहे, सेफ आहे का. सध्या तरी अजून पॉलिटिक कार्ड वगैरे नसेल नाही, त्यामुळे हेडवॉकच्या ऑफिस आहे तिथून तिकीट कलेक्ट करावं लागतं. अच्छा, हा, इथे थोडस काम चालू आहे अजून. हेळवा कोंढावळे धबधबा वन परिक्षेत्र वन्यजीव हेळवाक यांच्या अंडर येते हे. इथं आल्यावर तिकीट हे काढूनच यावं लागतं. आता अमोलनं सांगितल्याप्रमाणे जे तिकीट घर आहे ते आपलं हेळवाकचं जे त्यांचं ऑफिस आहे तिथं तिकीट काढून इकडे यावं लागतंय. ओ वाव, काय प्रेशर आहे पाण्याचा. हा, इथे वरच्या बाजूला मेन याचा जो झोत आहे तो इथे वरच्या बाजूला आहे. क्या नजारा है. हा 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 हा, एकदम खतरनाक असा व्ह्यू इथून दिसतोय.
पाणी जोरात येईल असं आम्ही बोलतोय. वाट बघा अशा प्रकारे आहे आणि तो आपण त्याचा जो खालचा भाग आहे धबधब्याचा पडणारा तिथं जाऊन आल्यानंतर आम्ही आता वरच्या बाजूला निघालो. अशा प्रकारे रेलिंग्स देखील आहेत. कंटा आहेत का? तर फायनली आपण आता इथे धबधब्याच्या अगदी जवळपास पोहोचलोय. ए भावा इकडे बघ, या भावांमुळे आज आपण इकडे आलोय आणि अमोल पवार यांच्यामुळे देखील आपण इकडे आलोय आणि अभिषेक होता आपला आज सोबती. एकदम असं भारी लोकेशन आहे बघा आणि सेफ पण आहे, इकडून पुढे जाता येत नाही त्यामुळे इथून चांगला असा त्याचा आपल्याला नजारा इथून दिसतोय. आणि आता चहा आपल्याला घ्यायचा आहे, सोबत चहा घेऊन आलोय आम्ही. या चहा धबधबा पाहून झाल्यानंतर पावसाने देखील सुरुवात केली आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. कोयण्यातल्या किती जणांनी बघितलं असेल हा धबधबा मला सांग, असा इथं येऊन साधारण लोकांनी कमीत कमी लोकांनी आणि खूप कमी लोकांना माहित आहे इथं यायचं कसं, इथली वाट रस्ता वगैरे माहित आहे पण खूप कमी लोकांना माहिती असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना रस्त्यावरून तो धबधबा दिसतो. हा रस्त्यावरून अगदी तुम्हाला आहे ना ते येताना वाट चुकतात त्यामुळे बरेच जण चुकून परत जातात. बऱ्याच जणांना म्हणजे आपलं इथून आता तुला सांगू का, जेव्हा कोयना पाटील रस्त्यावरून इकडे यायचं असेल तर निश्चितच आपल्या दास्तानच्या पुढचा तो टर्न तिथून दिसतो, जो आपला जुना मार्केटचा ब्रिज आहे ना कोयनेचा तिथून दिसतो, आपल्या हेळवागच्या इथून दिसतो. हे पर्यटक फक्त लांबून बघतात पण तिथं जायचं कसं माहीत नसतं आणि ते तुम्हाला आज मी दाखवलंय त्यामुळे या. पण येताना गाईड सोबत घेऊन या, एकटं येऊ नका कारण रिस्की आहे राव एकटं येणं. जास्त पब्लिक नसल्यामुळं थोडंफार रिस्की वाटतं. ठीक आहे, हळूहळू जेव्हा इकडे पब्लिक यायला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच एकटं आला तरी
चालून जाईल. परत पाऊस आलेला आहे. बाईकच्या इथे आलोय आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं की आज आम्ही जे इथपर्यंत आलो तर सर्वप्रथम मी माझा एक मित्र आहे, वर्गमित्र महेश इंगळे, त्याला कॉल केला. त्याने मला अविनाशचा नंबर दिला. अविनाशनी मला ह्या दोघांची भेट घालून दिली, शुभम आणि आकाश इंगळे यांची भेट घालून दिली. त्याचबरोबर मी इथला एक मित्र आहे माझा मनोज इंगळे, त्याला देखील कॉल केला होता. तो पुण्यात असल्यामुळं त्याची गाठभेट होऊ शकली नाही आपल्याला. ठीक आहे, या सगळ्यांचं खूप खूप मनापासून मी आभार मानतो. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर गाईड घेतल्याशिवाय इकडे येऊ नका. एकटं येणं इकडं खूप धोकादायक आहे, जंगली प्राणी वगैरे असतात, त्यामुळं शक्यतो इकडे येताना गाईडसोबत असल्याशिवाय येऊ नये अशी काळजी घ्या. आत्ता काय आम्ही गेल्यावर आम्हाला काही जळू वगैरे असलं काही प्रकार नाही बघायला भेटला, पण पुढे इथून पुढे जळू वगैरे हे असतं थोड्याफार प्रमाणात, ते थोडंफार काळजी घ्या. निसर्गात फिरायचं म्हटल्यावर तेवढं होत राहतं. तर आता आपण इथेच थांबू. कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा आणि असेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.